नाही प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाही आहे. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रूट टू गो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळ एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळ दाबून खातील. फ्रूट टू गो, दाबून खा. सॉरी. लोकचर्चा, आजच्या लोकचर्चेमध्ये आपलं मनपूर्वक, पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आज लोकचर्चेमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे प्राजक्ता पै शहापूरकर. या शेफ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त नॉन व्हेज, प्युअर व्हेजिटेरियन आपण म्हणतो, परंतु 100% प्युअर नॉन व्हेज या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला त्यांच्याकडनं मिळणार आहे. त्याचबरोबर आपण आमंत्रित केलं आहे, त्यांच्याबरोबर आहेत स्वाती नितीन राणे, या दत्त डेअरीच्या संचालक आहेत, आणि त्याचबरोबर मानस मसाला, या मानस मसाल्याच्या सुद्धा त्या संचालिका आहेत. आपण या दोघांकडनं जाणून घेणार आहोत नॉनव्हेज, नॉनव्हेजचं काय महत्त्व आहे, महिलांनी रेस्टॉरंटमध्ये किती प्रमाणात त्यांनी येणं अपेक्षित आहेत, महिलांचा सहभाग रेस्टॉरंटमध्ये अत्यल्प प्रमाणात आहे, त्याचं काय महत्त्व आहे, आणि त्यांनी कशाप्रकारे ते प्रवृत्त करतात महिलांना, हे सगळ्याची उकल आज आपल्याला प्राजक्ता पै देणार आहेत. मी आपल्या सारांच्या वतीने या लोक लाईव्हच्या स्टुडिओमध्ये प्राजक्ता पै आणि स्वाती राणे यांचं दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. प्राजक्त पै शहापूरकर या मूळच्या बेळगावच्या, आणि त्यांचं तिथे स्वतःचं हॉटेल आहे, आणि या हॉटेलमध्ये फक्त महिलाच काम करत असतात, आणि या महिला फक्त 100% नॉनव्हेजच तिथे मिळतं, अशा प्रकारचं बेळगावचं हॉटेल आहे. आपण या सुरुवातीला या हॉटेलचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. क्वीन्स किचन ह्या रेस्टॉरंटची संकल्पना ॲक्च्युली सुरुवात माझ्या डोक्यात कशी आली, की मेजवानी परिपूर्ण किचन हा एक कार्यक्रम कलर्स मराठीवरती येत होता, आणि त्या कार्यक्रमात मी जवळपास 1500 महिलांमधून महाराष्ट्र किचन क्वीन विनर झाले. तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये मला मेजवानी किचन क्वीन हा खिताब दिला गेला, त्याच्यातून ही संकल्पना सुरुवात झाली. तसं मला लहान असल्यापासून कुकिंगची फार आवड होती आणि हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, पण ते दर खेपेला असंच म्हटलं जायचं की बायकांचा हा हे करिअर नाही आहे, कारण ह्याच्यात नाईट शिफ्ट्स असतात, मग खूप जेंट्स लोकांचं इन्व्हॉल्वमेंट असतं, तर त्यांच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं रेस्टॉरंट चालवणार, हा एक सगळ्यांचं एक पहिल्यापासून धोरण आहे की बायकांसाठी हा नाही बनवलेला आहे उद्योग. तर त्याच्यामध्ये मी जेव्हा क्वीन्स किचन सुरू केलं तर माझं पहिलं हेच मोटो होता की बायकांना घेऊनच मी हा रेस्टॉरंट सुरू करणार. ॲक्च्युली महिलांचीच मक्तेदारी आहे किचनमध्ये, पण त्यांना ते फक्त आपल्या घरच्या किचनपर्यंतच त्यांना सीमित केलं जातं, आणि जेव्हा हेच काम घरी केलं जातं किचनमध्ये तर त्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे, पण जेव्हा हेच काम बाहेर रेस्टॉरंटमध्ये आम्ही करतो त्याला खूप महत्त्व पण मिळलं जातं, त्याच्यातनं दोन इन्कम सोर्ससुद्धा खूप चांगला होतो, आणि जी आपल्यात कला आहे, म्हणजे स्वयंपाक हा तसा बघायला गेला तर बायकांच्या हातगुण आहे तो, तर तो आपली कला फक्त घरच्यानी वाहवा करण्यापेक्षा जेव्हा आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये बऱ्याच लोकांना खाऊ घालतो तेव्हा ती जी वाहवाची थाप मिळते आपल्याला ती खूपच छान वाटते, म्हणजे त्याचं एक वेगळंच आपल्याला एक अचीवमेंटची पॉवर मिळते. तुम्ही स्वतः सुद्धा आता जळगावला एक मसाले तयार करत आहात, आणि आपले मसाले हे आता एक्सपोर्ट सुद्धा झालेले आहेत. तुमचं काय मत आहे की महिलांनी किचन हे आपल्या घराच्या पुरती मर्यादित ठेवणं की मोठ्या प्रमाणात त्या व्यवसायात उतरणं? मोठ्याच प्रमाणात उतरायचं, कारण आजच्या जे आहे त्याच्यामध्ये महिला पुढे आहेत सगळ्या शिक्षणामध्ये म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये, आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन त्या पुढे चालत आहेत. तर माझं मत आहे की चार भिंतीच्या आत जे करून खाऊ घालत आहे ते बाहेर येऊन सगळ्या दुनियापर्यंत जगापर्यंत त्यांनी पोचवावं, आणि सगळ्यांच्या मनापर्यंत त्यांनी त्यांचं किचनचं हे जे लेडीजचं आहे ते त्यांनी पुरवावं. नॉनव्हेजवरतीच कार्य करतात, म्हणजे नॉनव्हेजचे आपण वेगळ्या प्रकारचे वर्कशॉप घेणं, त्याचबरोबर त्याच्यासाठी
हॉटेल मॅनेजमेंटचा व्यवसायासारखा हा जो हे फक्त आपण नॉन व्हेजच का स्वीकार नाही. ऍक्च्युली कसं आहे की व्हेजिटेरियनचे वर्कशॉप्स पण मी घेते आणि ऍक्च्युली जे विनिंग जे माझी रेसिपी होती ती व्हेजच होती. व्हेज करू नये किंवा खाऊ नये किंवा देऊ नये हा माझा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की नॉनव्हेज रेस्टॉरंट म्हटलं की लोकांचं एक की अल्कोहोल घेऊन येतात पुरुष लोक वगैरे, तर ते डोक्यात असतं की नाही. मग तो जो ॲटमॉस्फिअर आहे तो बायकांसाठी सेफ नाही आहे असं लोकांचं म्हणणं आहे. पण मी हे प्रूव्ह करून दाखवलं की माझ्याकडे वेटरपासून कुकपर्यंत प्रत्येक बाई कुठंही पुरुष नाही आहे. अच्छा, म्हणजे सामान आणण्यापासून सुद्धा बायकाच आमच्यात सगळं सामान म्हणजे बाहेरून जे काही आपण हॉटेलसाठी सामान लागतं ते सुद्धा बायकाच घेऊन येतात. आणि माझं असं म्हणणं आहे की बायकांमध्ये एवढी ताकद आहे. आपण म्हणतो ना की पुरुषांच्या जर आपल्या बल ह्याच्यात असेल बायसेस मनगटात असेल तर मला असं वाटतं की बायकांच्या डोळ्यात जोर आहे. जर आपण डोळ्यांनी आपण समोरच्या पुरुषाला त्याची जागा दाखवू शकतो त्याला नरम करू शकतो. जर आपण अगदी घाबरून गेलो किंवा फिजिकल आपण पॉवर दाखवायला गेली तर समोरचा व्यक्ती नक्कीच तुमच्यावरती हावी होणार. त्याच्यापेक्षा जर आपल्यात ताकद असेल आणि मी फक्त मला तर माझ्या रेस्टॉरंटमध्येच खूप असे अनुभव येतात बरेच पुरुष लोक येतात आणि जे आमचे वेटर्स असतात त्यांच्याकडे अगदी म्हणजे हाडतूड करून बोलायचा प्रयत्न करतात. फक्त माझी एकच नजर त्यांना काफी असते की कंट्रोल युअर सेल्फ. इथे तुझी बायको नाही बसलेली आहे इथे मी आहे. आणि तेच आता ताकद मी माझ्या सगळ्या लेडीजना सगळ्या दिलेली आहे की त्या मी असं नाही म्हणत की आम्ही दादागिरी करतो किंवा आम्हाला लोकांना आमच्या पळवून लावायचं आहे. पण तुम्ही एकदा जेव्हा दाखवलं ना की तुम्ही स्ट्रॉंग आहात तर त्या आलेल्या कस्टमरला सुद्धा असं वाटतं की नाही ह्या एवढ्या छान करतायत तर आपण त्यांचं कौतुकच केलं पाहिजे आणि व्यवस्थित आपण एक डिसिप्लिन ठेवलं पाहिजे रेस्टॉरंटमध्ये आणि ते ऑटोमॅटिकली फॉलो होतं. हां, म्हणजे असा कधीच वाईट अनुभव आलेला नाही. फक्त एकदाच आला होता तो मी बरोबर हँडल केला. उलट मला असं वाटतं की त्यावेळेला माझे मिस्टर होते पण मिस्टरांना सुद्धा ते कंट्रोल झालं नाही. पण त्यावेळेला मी स्वतः बाहेर जाऊन तो किस्सा कंट्रोल केलेला आहे. अच्छा, हां, म्हणजे असंही होऊ शकतं. तुम्ही तुमच्या मिस्टरांचा उल्लेख केला, तुम्हाला तुमच्या परिवाराची साथ या सगळ्या व्यवसायासाठी कशा पद्धतीने? मला असं वाटतं की परिवाराशिवाय काहीच नाही. जर आपल्या घरच्यांनी सपोर्ट केला तरच आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. म्हणजे पहिली गोष्ट कसं आहे की मुलांनी आपल्याबरोबर ती मुलांचा जो टाईम आहे तो आपण मॅनेज केला पाहिजे. जर मुलांनी आपल्याला परमिशन दिली की नाही आई हे तुझं करिअर आहे, आम्ही जसं आमच्या पद्धतीनं ट्युशन्सला जातो स्कूलला जातो किंवा आमच्या काही मित्रांबरोबर जातो तसं तुझ्या करिअरसाठी तू हा एवढा वेळ द्यायला पाहिजे. जेव्हा हे मुलांकडनं आपल्याला मिळतं किंवा आपल्या सासू सासऱ्यांकडनं मिळतं, घरातलं राहाटगाडं सांभाळून हा व्यवसाय करणं किंवा इतर दुसऱ्या कोणत्या व्यवसायात जाणं महिलेला स्त्रीला कसं शक्य होईल? अगदी इझी आहे. आणि उलट मी असं ठामपणे म्हणते की जी घरात बसून हाऊस वाईफ असते तिचं जेवढं लक्ष आपल्या मुलांकडं आपल्या संसाराकडं नसेल त्याच्यापेक्षाही 100 वटीनं जास्त ज्या करिअर करणाऱ्या बायका असतात त्या करतात. कारण त्यांच्या मनात कायम एक गिल्ट असतं की आपण आपल्या फॅमिलीला एवढा टाईम देऊ शकत नाही किंवा आपल्यामुळे आपला मुलगा कुठेतरी शाळेत किंवा त्याच्या कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कमी पडता कामा नये किंवा त्याचं कुठंही पुढं करिअरमध्ये काही होतात चूक होता कामा नये किंवा आपल्या घरच्या मिस्टरांना आपण व्यवस्थित जेवण दिलं नाही किंवा सासूसासऱ्यांची लक्ष दिलं नाही किंवा घर असाफसफाई झाली नाही हे एक टेन्शन आपल्या डोक्यात कायम असतं. त्यामुळे आपण फक्त टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलंही करिअर चूज करा टाईम मॅनेजमेंट मस्ट आहे. अच्छा, महिला हे टाईम मॅनेजमेंट करून हे सगळं करू शकतात. कोणत्या वेळेला महिलांनी या करिअरमध्ये आलं पाहिजे असं तुमचं मत? मला असं खरं सांगू एक लग्न झाल्यानंतर लगेच कसं काय ते करिअरमध्ये येणार किंवा अगोदरपासून त्यांचा ऑलरेडी एखादा व्यवसाय सुरू असेल तोच पुढे कंटिन्यू केला की कशा पद्धतीने त्यांचा सहभाग? आता कसं होतं ना की आपली एक अशी म्हण आहे की मुली जोपर्यंत लग्न करेपर्यंत जॉब वगैरे करतात किंवा काही बिझनेस करत असतील तर लग्न झाल्याबरोबर त्यांना ते बंद करावं लागतं, घरी चालत नाही किंवा दुसऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज प्रेग्नन्सी प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा मुलं लहान आहेत अजून 5 वर्ष नको कशासाठी काय गरज आहे का अशा फार गोष्टी आपल्याकडे येतात. आणि मग त्याच्यानंतर तर पुढचं काय होतं की असं मी खूप बघितलं आहे की आफ्टर 35 बायकांना तर असं म्हटलं जातं की आता हिचा काहीच उपयोग नाही आहे.
म्हणजे फक्त घरच सांभाळायचं ही नाही, हिनं आता काय मुलं हिची मोठी झाली, मुलं आपापल्या कामाला लागतात, पुरुष आपापल्या कामाला असतात, आणि बाई अशी एकटी पडून जाते. मग तिला तो मानसिक त्रास चालू होतो की आपण काहीच नाही केलं आपल्या लाईफमध्ये, आपल्या हिशोबात काहीच नाही आहे. मी तुम्हाला सांगते, माझं करिअर लग्न झाल्यानंतर आफ्टर 16 इयर्स, म्हणजे माझा मुलगा आता 11वीत आहे, आफ्टर 16 इयर्स माझं करिअर स्टार्ट झालंय. आणि मला असं वाटतं की उलट दिस इज द राईट टाइम. माझ्या माझ्या आयुष्यातला तो चॅप्टर मी संपवलेला आहे, कुठेही मी कमी पडले नाही. माझं लग्न, माझी मुलं, त्यांचं शिक्षण सगळं व्यवस्थित केले, आता मी माझ्यासाठी जगणार आणि हा करिअर करूनच ह्याच्यातूनच मला पुढे हे मिळणार. सतीताई, आपण जळगावमध्ये नॉन व्हेज फूड फेस्टिवल हा पहिल्यांदा आयोजित केलेला, असं आजपर्यंत कधी झालेला नाही, जे त्याच्याबरोबर वर्कशॉप सुद्धा आपण घेतला मॅडमचा, प्राजक्ता पै मॅडम या ठिकाणी वर्कशॉप घेतला आणि वर्कशॉप नंतर फूड फेस्टिवल देखील झालं. काय उद्देश होता तुमचा हा मागची इथे जळगावमध्ये असा फेस्टिवल आयोजित करण्याचा? त्याचा मागचा उद्देश असा होता की जळगावमध्ये कधीही झालेला न झालेला कार्यक्रम मी मनात तसं ठरवलं होतं की मी असं काहीतरी वेगळं करून दाखवणार महिलांना. पुरुषांचं तर मला काही नाही, पण महिलांसाठी की काही महिला अजूनही 4 भिंतीच्या आत आहे, त्यांना मला बाहेर काढायचं आहे असा विचार माझ्या मनात होता. आणि त्यातल्या त्यात खानदेशचा प्रकार म्हणला की जरा थोडं इकडचा प्रकार येतो की मसाले खानदेश, त्याच्यामुळे मग त्याला जोडून जर मसाले फिश किंवा मटण हे जर दिलं तर लोकांना आवडेल आणि रेडी मिळेल, खरं रेडी मिळेल म्हणून मी हे केलं होतं. आता या फूड फेस्टिवल मध्ये फक्त महिलाच होत्या? हो, नाही नाही जेंट्स होते, मी त्यांना तसं लिहिलंही होतं की जेंट्सला अलाउड आहे, पण दोनच जेंट्स होते, लेडीज जास्त होत्या वर्कशॉपला. आता फूड फेस्टिवल जे आयोजन जे केलेलं आहे, हे आयोजन पूर्ण करण्यामध्ये मॅनेजमेंट ही पूर्ण महिलांची होती असं तुमच्या? पूर्ण महिलांची आहे. अच्छा, पूर्ण म्हणजे मला घरनं सपोर्ट आहे माझ्या मिस्टरांचा, पण मी तो कोणत्याच प्रकारे सपोर्ट घेतलेला नाही, फक्त घरातून बाहेर पडण्यासाठी जो सपोर्ट पाहिजे तो त्यांनी मला पूर्ण दिलेला आहे. आणि सगळ्या महिला म्हणजे माझ्या हाताखाली आता 10 लेडीज आहे आणि मी ते काम करते. तुम्ही महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेला आहे, किती प्रमाणात तुम्हाला महिलांचा प्रतिसाद मिळाला याच्यासाठी? मला तर मी जवळजवळ 6 महिने झाले हा कार्यक्रम जो घेतला आहे, 6 महिने झाले मी स्टॉल लावते, तर मला भरपूर महिलांचा सपोर्ट. 6 महिन्यापासून कसे स्टॉल लावतो? मी असे की फेब्रुवारीपासून स्टॉल लावले, तर मला असं वाटत होतं की मी खानदेशची पुरणपोळी, खानदेशची शेवभाजी आणि विशेष म्हणजे आपल्या घरातली जी संस्कृती आहे ती बाहेरपर्यंत पोचवायची आहे, लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असा उद्देश होता माझा. त्याचे स्टॉल्स आपण वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये? हो हो, मी प्रदर्शनामध्येही लावून झाला आणि प्रायव्हेट मला एक विजय कुमार काका म्हणून जे आहे जळगावला, त्यांच्या थ्रू मला बऱ्याच ठिकाणी म्हणजे मराठी प्रतिष्ठानांनी खूप साथ दिली आणि त्यांनी मला स्टॉल लावण्यासाठी त्यांच्याकडनं जागा उपलब्ध करून दिल्या. त्यांचे मी स्टॉल जवळजवळ माझे 5 स्टॉल झाले जळगावमध्ये. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला मला, म्हणजे मला वाटतही नव्हता, पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला. अच्छा, शहराच्या कॉर्नर कॉर्नर्सवरती आपण अशा प्रकारचे स्टॉल्स लावून आपली जी खानदेशी संस्कृती आहे, खाद्य संस्कृती, ती आपण रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण आतापर्यंत शाकाहारी ज्याला म्हणतो आपण व्हेजिटेरियन फूड्स मध्ये होतो, आता आपण नॉनव्हेज मध्ये आला. माझं असं काही प्रॉपर नॉनव्हेज किंवा हे नव्हतं, व्हेजिटेबल असं काही प्रकार नव्हता, पण माझ्या मनात होतं की मी काहीतरी करून दाखवणार. मग मी ती कोणत्या क्षेत्रात, मी फक्त खाण्याच्या हिशोबाने मी त्याच्यात गेले. एखादं रेस्टॉरंट करण्याची इच्छा आहे मला, हॉटेल टाकायची आहे माझी खूप इच्छा आहे. आणि माझ्या मुलाला मी हॉटेल मॅनेजमेंटला टाकलेलं आहे. तुमच्या मुलाला तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटला टाकलेलं आहे, आताचे शेवटचं वर्ष आहे. तुमचं मसालाचा विषय, मानस मसाला, काय मसाल्याचं महत्व जरा सांगा. खडा मसाला वापरला जातो, कांदे वापरले जातात, जे आपलं खोबरं किंवा लसूण अद्रक हे जे वापरलं जातं त्याच्यापासून मी तो मसाला जो तयार. तुम्ही हे जे सगळे आयटम सांगितलेत, म्हणजे हा आपला मसाला पूर्णपणे ओला मसाला आहे? पूर्ण ओला तळून तयार केलेला मसाला आहे, की तो डबा फोडला की त्यात पाणी टाकायचं आणि उकळीला ठेवायचं, भाजी तयार. मानस मसाला अशा पद्धतीचा आहे. किती दिवस तो टिकू शकतो? 4 महिने फ्रीजरला ठेवते मी, 4 महिने फ्रीजरला राहतो. अच्छा, म्हणजे आपण तयार केलेलं, आपण तयार केलेला मसाला 4 महिने फ्रीजरला राहतो. आपण एक्सपोर्ट केलेला अशा प्रकारचा आहे, पहिल्यांदा आपला मसाला ओला मसाला एक्सपोर्ट झालेला. हो हो, कुठे कुठे केला आणि कसं आहे? आता सध्या माझा नाशिक, पुणे आणि मुंबईला चालू आहे आणि जळगावमध्ये तर सगळीकडे आहे आणि आता अमेरिकेला गेला. स्वातीताईंनी जळगावला एक इथे त्यांनी सांगितलं या पद्धतीने एक नॉनव्हेज फूड फेस्टिवल आणि वर्कशॉप इथे घेतला, महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आपला काय भावना आजच्या या ठिकाणी आपण जो फूड फेस्टिवलसाठी आलेले आहात जळगावमध्ये, आपलं आज त्यानिमित्ताने वास्तव्य आहे, काय तुम्हाला या जळगावच्या महिलांच्या सहभागाविषयी, यांच्या फूड फेस्टिवलविषयी, या वर्कशॉपविषयी तुमच्या मनात काय भावना?
पहिला म्हणजे जळगावशी माझं काय नातं आहे मला नाही माहिती. 2 वर्ष झाले मी दर फूड फेस्टिवलला इथं येते, पण माझा स्वतःचा तो फूड फेस्टिवल नसतो. वाणी सर म्हणून आहेत आणि जमील देशपांडे ह्या दोघांनी बरेच इथे फूड फेस्टिवल घेतलेत आणि त्या बऱ्यापैकी 2 फूड फेस्टिवलला मी आलेले होते. पण त्यांच्या मनात सारखं असायचं की मी एक नॉनव्हेज फूड फेस्टिवल एक वर्कशॉप इथं घ्यावं. ते काय म्हणतात ना ते असं योग जुळून यायला पाहिजे. तसं स्वातीताई त्यांना भेटल्या, मग त्यांना असं वाटलं की तुमच्यासारखंच आमच्या जळगावमध्ये एक अशी स्त्री आहे की जिला ह्या फूड क्षेत्रामध्ये बायकांना घेऊन काहीतरी छान करायचं आहे, तर तुमची ओळख करून देतो. ॲक्च्युली आम्ही एकमेकांना बघितलेलं सुद्धा नाही आहे, फक्त फोनवरच्या संभाषणावरून आम्ही ठरवलं की इथं फूड फेस्टिवल करायचं आहे, वर्कशॉप करायचं आहे. मी फक्त वाणी सरांच्या शब्दाखातीर की बाबा ह्यांनी सांगतायत म्हणजे असणार कोणीतरी असं ग्रेट की जे करेल, पण मी आज खरंच त्यांना खूप मानते की म्हणजे त्यांनी फक्त स्वतःचा नाही विचार केलेला आहे, अख्ख्या जळगावमधल्या सगळ्या स्त्रियांचा विचार करून स्वाती ते नक्कीच पुढे मोठे कोणतरी व्यक्ती होणार आणि सगळ्यांना घेऊन हे खूप मोठं नाव होणार आहे जळगावमधलं. इतकी त्यांची मेहनत होती ना त्याच्यामध्ये. आणि जो वर्कशॉप म्हणा किंवा फूड फेस्टिवल जे आहेत, माझे इव्हेंट्स कंटिन्युअस चालू असतात, मी सगळीकडे जाते, पण इतका स्वतःहून जीव ओतून काम करणं म्हणतो ना आपण, ते मी फक्त इथेच बघितलं जळगावमध्ये. आपण वर्कशॉप विषयी बोललात, आपण किती वर्कशॉप आतापर्यंत झाले असते? आतापर्यंत माझे नाही म्हटलं तर 20 ते 25 वर्कशॉप तर अगदी सहज झालेले आहेत, म्हणजे जे माझ्या आणि आपले सगळे वर्कशॉप हे फूड या विषयावरतीच, फूड वरतीच, फूड रिलेटेड व्हेज वर्कशॉप्स, नॉन व्हेज वर्कशॉप्स घेतलेले आहेत. आपल्या खाण्यामधली कोणत्या प्रकारची सगळ्यात जास्त चांगली रेसिपी तुम्हाला आवडते? मला तर सगळ्याच आवडतात, पण फिश रेसिपीज, हा फिश रेसिपीज ज्या आहेत, म्हणजे मी कोकणी आहे तर लोकांना कोकणी फिश तरी खूपच प्रसिद्ध आहे, म्हणजे रेडी टू ईट इझिली होतं पण करायला येत नाही. तर मला असं वाटतं की हा जो आपला कोकणी फिश आहे, म्हणजे जे लोक गोव्याला किंवा कुमठा किंवा सावंतवाडीला जाऊन जे खातात त्यापेक्षा त्यांना स्वतः घरी सुद्धा करून खाता यावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर तो वर्कशॉप मध्ये मी तेच घेते. तुम्ही शाकाहारीचं सुद्धा काम केलेलं आहे, करत आहात, त्याचबरोबर नॉनव्हेजचं सुद्धा आपण काम करत आहात. व्हेज आणि नॉनव्हेज दोघांमधला फरक तुम्हाला कसा जाणवतो? व्हेज मध्ये तुम्हाला सांगू, मी व्हेजला रिस्पॉन्स खूप मोठ्या पद्धतीनं मिळतो मला आतापर्यंत वर्कशॉप मध्ये, म्हणजे बायका खूप येतात. कारण कसं आहे की व्हेज खाणार नॉनव्हेज खाणारे सुद्धा व्हेज खातात, पण नॉनव्हेजचा जो आहे ना तो सेक्शन थोडा कमी आहे, म्हणजे अजून तेवढा फार लोक असं नॉनव्हेज. आणि लोकांना कसं वाटतं की नॉनव्हेज रेसिपीज आहेत, आपण बाहेर जाऊन काय शिकायचं, आपलं जे रोजचं रुटीन आहे म्हणजे आपण जे घरी बनवत आलो तेच करायचं. पण आज जेव्हा त्या वर्कशॉपला सगळ्या बायका आल्या तेव्हा त्यांना कळलं की अरे एवढ्या सगळ्या रेसिपीज असतात. नॉनव्हेज म्हटलं की 2 आयटम म्हटले जातात, याच्या व्यतिरिक्त पुढे सरकत नाही. तर तोच मला एक विषय चेंज करायचा आहे की नॉनव्हेजमध्ये आपल्या इंडियामध्ये, मी बाहेरचं बोलतच नाही आहे, फक्त इंडियामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या 2 स्टेटमध्येच इतक्या प्रचंड रेसिपीज आहेत. किती असते नॉनव्हेज? अगदी भरपूर, म्हणजे तुम्ही काउंटच करू शकणार नाही. ग्रेव्ही सुद्धा सांगते तुम्हाला, अगदी जरा जराशा अंतरावरती तुम्हाला सिटी बदलले की तुम्हाला टेस्ट बदलेल, इतक्या प्रमाणात रेसिपीज बनल्या जातात. बर असंही नाही की इन्ग्रेडियंट्स काही वेगळे आहेत, इंग्रेडियंट सेम आहेत, खडा मसालाच आहे, तिखटच आहे, म्हणजे भाजून कोणी खोबरं भाजून घेतं, कोणी ओलं खोबरं घालतं, कोणी सुकं खोबरं घालतं, कोणी खोबरंच घालत नाही, कांद्याचीच ग्रेव्ही केली जाते, अशा पद्धतीनं बनत. तुम्ही हे सगळं ज्यावेळेला वर्कशॉप मध्ये या महिलांना शिकवतात सांगतात, पुस्तक पण लिहिलेलं आहे, बरोबर, काय त्या पुस्तकामध्ये? बर आता नॉनव्हेज फार बोललो आपण, आता व्हेज कडे वळूया. GSB खाद्य संस्कृती म्हणून एक पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि ह्या पुस्तकामागचा एक उद्देश असा होता की गौड सारस्वत ब्राह्मण म्हटलं म्हणजे कोकणी लोक, कोकणी म्हटलं की फक्त फिश, दुसरं त्यांना कोणालाच माहीत नाही की आम्ही भाजी खातो म्हणून. पण मला असं म्हणायचं आहे की आम्ही जेवढ्या भाज्या खातो तेवढ्या भाज्या तर लोकांना माहितीच नाही, म्हणजे असं म्हटलं जातं की जे जमिनीवर उगवतं, जमिनीच्या खाली उगवतं, जे काही पृथ्वीवर अवेलेबल आहे ते सर्व प्रकार आम्ही करू शकतो. म्हणजे आता तुम्ही म्हणाल बांबूचे कोंब, नंतर अळंबी जी आपण बटन मशरूम खातो, पण जी श्रावणात जी नॅचरल पद्धतीनं जी अळंबी येते ती फक्त आणि फक्त GSB लोकच खातात.
म्हणजे अशा असंख्य व्हेजिटेरियन रेसिपीज आहेत, मग त्या मला लोकांपर्यंत पोचवायच्या होत्या. मग ते कसं? मग माझे गुरु विष्णूजी म्हणून त्यांनी मला काय सांगितलं की तुमच्या एवढ्या रेसिपीज असतात, तू का ती सगळं नोट डाऊन करत नाहीस, आणि त्याचं एक पुस्तक काढूया ना आपण छान. आणि मग त्यांनी मला इतकं, म्हणजे खरं तर मराठी लिखाण माझं कॉन्व्हेंट स्टुडंट असल्यामुळं थोडंसं कच्चं होतं, पण ह्याच्यामुळे तोही फायदा झाला की मराठी लिखाणही माझं सुधारलं. आणि आता मी छान ते पुस्तक लिहून काढलं, त्याच्या जवळपास 300 वर व्हेज रेसिपीज आहेत आणि 100 नॉनव्हेज रेसिपीज आहेत, असं ते सगळं क्लब करून मी एक छान पुस्तक तयार केलं. आणि ते सगळ्यात कमी म्हणजे फक्त 150 रुपीजला ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. आणि ते खूप छोटं कॉम्पॅक्ट पद्धतीनं, आणि घरी जसं आपण वाटी चमचा ह्याचा जो अंदाज आहे त्या अंदाजाने मी शिकवले. म्हणजे का तर लोकांना त्याच्यासाठी, आणि मग 1 टेबलस्पून 1 टीस्पून हा प्रकार नको, कन्फ्युजन नको, त्याच्यासाठी मी अगदी घरात आपण वाटी चमचा जसं घेऊन मोजमाप करतो त्या पद्धतीनं त्यांनी स्वयंपाक केला पाहिजे. आणि बोली भाषेतच ते पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तक लिहिलं प्रतिसाद देखील खूप चांगला, खूप छान, खूप म्हणजे माझे जवळपास 1000 कॉपी संपल्या. तुम्ही सांगता ना, विष्णू मनोहरांचं नाव घेत बरोबर तुम्हाला काय, तुम्ही सातत्याने त्यांच्याबरोबर, त्यांनी ज्या ज्या ठिकाणी रेकॉर्ड केलेले आहेत त्यावेळेला तुम्ही त्यांच्या बरोबर राहिले बरोबर, काय तुमचा अनुभव आहे त्यांच्याबरोबर? तसं बघायला तर ते माझे गुरुच आहेत. आणि जे काही आज माझं करिअर झालेलं आहे ते मी असं म्हणेन की त्यांनी मला खूप गोष्टीमध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणजे कुकिंगपासून काही मला काही अडीअडचणी आल्या, हॉटेल काढण्यापासून ते पुस्तक लिहिण्यापर्यंत सगळ्या हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मी कायम त्यांचं मार्गदर्शन घेत असते. आता जे वर्ल्ड रेकॉर्ड आपण करतो आहे जळगावचा स्पेशल, म्हणजे अगदी 2500 किलो भरीत बनवतो आहे आपण, त्याच्यासाठी खास आपली कढई बनलेली आहे. ती कढई आपण कोल्हापूरहून घेऊन येतोय. कोल्हापूर हे माझं माहेर आणि माझ्या भावानेच, म्हणजे निलेश पै ह्यांनी ही कढई बनवली. त्यासाठी खास विष्णूजी आणि मी, आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी केली त्या कढईची की कुठे आपल्याला हे अवेलेबल होईल. तर विष्णूजी माझ्या भावाचे सुद्धा खूप चांगले मित्र आहे, तर त्यांनी काय सांगितलं की अरे मला अशी एक कढई हवी आणि कशा पद्धतीनं होईल, कारण आमचं तिथं डेअरी बिझनेस आहे, त्यांच्याकडे बरंच स्टील बॉडीज आमच्याकडे तयार होतात, मग स्फूर्ती इंडस्ट्री म्हणून, मग तिथे आम्ही, त्यांनी स्वतः ही डिझाईन करून ती कढई बनवली. आता हा जो रेकॉर्ड होतो आहे ह्याच्यासाठी आपल्याला जवळपास 3500 किलो वांगी लागणार आहेत. त्यासाठी मला वाटते विष्णूजीच कितीदा तरी जळगावला त्यांचे ट्रिप्स झालेले आहेत. त्यांनी नंतर मराठी प्रतिष्ठान, जे हा जो सगळा जो घाट आहे तो पूर्णपणे मराठी प्रतिष्ठान हँडल करतात, आणि त्यांचे मेन अध्यक्ष वगैरे जे आहेत ते विजयवाणी सर आणि जमील देशपांडे सर आहेत, आणि त्यांनी हा पूर्ण इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना भेटून 3500 किलो वांगी लावण्यासाठी, आणि तो बरोबर तो ह्या हार्वेस्टिंग टाईम बरोबर डिसेंबरमध्ये आला पाहिजे आणि त्या वांगी आपल्याला अवेलेबल झाली पाहिजे, त्यासाठी तेवढ्या शेतकऱ्यांना सांगून त्या वांग्यांची खास शेती केली गेलेली आहे. अतिरिक्त शेती म्हणजे जळगाव शहरामध्ये याच्या यासाठी लागणारी जी वांगी आहेत ती अतिरिक्त ॲडिशनल तयार केली. आणि मजा म्हणजे काय की तयार होते पण खास त्या दिवसापर्यंत तो आपल्याला तो तेवढा 3500 किलो आपल्याला वांगी मिळाली पाहिजे, त्याचा हिशोब घालून त्याप्रमाणे प्लॅनिंग करून त्या शेतकऱ्यांना आपण वांगी लावायला सांगितलेली आहेत. त्याच्यासाठी एकटे खास कोणीतरी स्पेशल, त्यांची मिरची काहीतरी खास आहे जळगावची, तर त्यांनी त्या शेती पूर्णपणे मिरचीची केलेली आहे, आणि त्या मिरच्या त्यांनी आपल्या या इव्हेंटसाठी त्यांनी स्वतः देणार आहेत. करिअरचं, आयुष्याचं पुढचं एम काय? पुढचं एम म्हणायचं म्हटलं तर आता हे फूड हे माझं करिअर झालेलंच आहे. एक हॉटेल आहे, हॉटेलची साखळी हॉटेल व्हावी किंवा तुमच्या साखळी हॉटेलच्या व्यतिरिक्त तुमचे जे मॅनेजमेंटचे जे प्रोग्राम चालतात ते मोठ्या प्रमाणात व्हावेत, किंवा अशा पद्धतीचं कोणतं तुमचं मला जी ऍक्च्युली मी जेव्हा क्वीन्स किचन सुरुवात केली तेव्हा माझ्या डोक्यात होतं की क्वीन्स किचन सुरू केल्यानंतर मला ह्याचे चेन रेस्टॉरंट्स काढायचे आहेत. पण मला हे कळलं की जेव्हा मी रेस्टॉरंट काढलं तेव्हा मी कुठेतरी परत बांधले गेले त्या रेस्टॉरंटच्या आतमध्ये, माझी क्रिएटिव्हिटी थांबली. कारण मला माझी ती एवढी मोठी जबाबदारी आहे की ते रेस्टॉरंट सोडून मी बाहेर नाही जाऊ शकत, मला तो वेळ रेस्टॉरंटला द्यावा लागतो. पण माझ्या मनात अशी इच्छा आहे की मी जे हे वर्कशॉप्स घेते आहे किंवा पुढे जाऊन आता स्वातीताई रेस्टॉरंट सुरू करत आहेत, तर त्या स्वातीताईंकडे जाऊन मला त्यांच्या स्टाफला ट्रेन करावं आणि त्यांचं रेस्टॉरंट छान चालवून द्यावं,
अशी माझी संकल्पना आहे की पुढे जाऊन मी सगळीकडे चेन रेस्टॉरंटच असतील पण मी स्वतः सगळीकडे जाऊन सगळ्यांना ट्रेनिंग देऊन अशा बऱ्याच असंख्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर रेस्टॉरंट्समध्ये मी स्वतः ट्रेनिंग देण्यासाठी जावं अशी माझी इच्छा आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही ट्रेन केलेल्या महिलांनी त्या पद्धतीने उत्पादन, तुमची स्वतःची इच्छा काय आहे? जसं या जसं यांनी सांगितलं की अशा प्रकारची पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राजक्त पै यांच्या माध्यमातून सगळे रेस्टॉरंट तयार व्हावेत. आपल्या जीवनाचं आपण तर सांगितलं की हॉटेल्स आपले स्वतःला करायचं, मला स्वतःच टाकायचं, तर काय तुमचा स्वतःचा उद्देश काय राहणार आहे सगळं? माझाही असाच उद्देश आहे की महिलांना आपण असंच हे करायचं आहे की महिलांसाठी खरं मी जीव काढून काम करते आहे की आजच्या स्थितीत माझ्याकडे ज्या महिला काम करत आहेत त्यांच्या घरी पुरुष अजिबात काम करत नाही, त्यांचे खूप जेवणाचे हाल होत आहेत, मुलांचं शिक्षण होत नाही, त्यांची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांचे खूप मन मारले गेले आहे. त्याच्यामुळे मी असं विचार केला आहे की त्यांची जी कला आहे स्वयंपाकाची ती आपण बाहेर लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्याचा माझा हा एकच उद्देश आहे की ती समोरच्याला आवडून त्यांनी यांना प्रोत्साहन द्यावं अशी इच्छा आहे. अजूनही जळगावमध्ये तर मी पहिलीच आहे असं मला वाटतंय, तर मला असं वाटतं जळगाव सोडून इतर ठिकाणी मी करावं महिलांना घेऊन. म्हणजे तुमची स्वतःचे देखील अजून अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्स तयार करण्याची इच्छा आहे. प्रजेकडे आपण जाता जाता आमच्या दर्शकांना आणि या पाहत असलेल्या या सगळ्या महिलांना कशा संदेश देणार? महिला आहोत म्हणून कुठेही कुठलंही काम करताना ती भीती मनात बाळगू नका. आपण पण कशातही कमी नाही आहोत आणि आपण हर एक गोष्ट करू शकतो. पहिला म्हणजे आपल्याला स्वतःलाच आपण आपल्याच महिलाच महिलांचे पाय ओढतात असं म्हणच आहे. तर ते न करता जर समजा घरामध्ये सासू असेल आणि तिला नाही जमलं आपल्या आयुष्यात करायला, तर तिने आपल्या सुनेला सांगावं की तू तरी काहीतरी कर. म्हणजे हा जो फॅमिली सपोर्ट आहे तो महिलांनीच महिलांना दिला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की हा जो फूडचं सेक्शन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला खूप खूप काही करता येतं. नुसतं आता मी नॉनव्हेज किंवा व्हेज असं नाही, तर तुम्ही कॅफे काढू शकता, तुम्ही मॉकटेल्सचं काहीतरी करू शकता. हर एक प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला फूड रिलेटेडच इतका मोठा विषय हा ह्याच्यामध्ये हवं ते तुम्ही करू शकता. तर ते तुम्ही न घाबरता न भीता तुम्ही ह्याच्यामध्ये पुढं गेलं पाहिजे. फूड फेस्टिवलचा कार्यक्रम स्वाती ते राणींच्या माध्यमातून जळगावमध्ये झाला, असा जळगावमध्ये पुन्हा परत कार्यक्रम करावा असं तुम्हाला वाटतं का? अगदी निश्चित करावं असं वाटतं. ह्या खेपेला आमचा हा पहिला कार्यक्रम होता. थोडं महिला घाबरतात की वर्कशॉपला जाऊया, ही भीती असते मनामध्ये की आपण एवढे पैसे दिले तर आपल्याला त्याच्यामधून आपलं काही शिकता येईल का नाही. पण ह्या वर्कशॉपला जो मला रिस्पॉन्स मिळाला आहे ह्याच्यावरनं मी 100% सांगते की पुढच्या खेपेला आम्हाला खूप मोठा हॉल घ्यावा लागेल. जवळपास 1000 तरी महिला या वर्कशॉपला येतील आणि अगदी बुकिंग फुल असेल. म्हणजे स्वाती त्यांना शेवटी म्हणावं लागेल की तुम्ही खाली बसा, असं अशी परिस्थिती येणार ही मी गॅरंटी सांगते. म्हणजे जो पहिला असून सुद्धा एवढा सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे, तर पुढच्या केपेला तरी ह्याची पब्लिसिटी एवढी होणार आहे की निश्चित सगळ्या बायका येणार. जो मानस मसाला जो आहे, या मानस मसाल्याविषयी तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीचा मसाला आहे तो, कशा ठिकाणी वापरता येतो, किती प्रमाणात तो वापरला पाहिजे, याचं काय महत्त्व आहे हे जरा विस्ताराने सांगा. मला मसाला बनवण्याचा उद्देश एकच होता की आताच्या काळामध्ये धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येक जण धावपळीने जगत आहे, तर त्यांना पाहुणे आल्यावरती स्वयंपाक काय करायचा हा फार मोठा प्रश्न पडतो. आणि बाहेर जाऊन परत काहीतरी भाजी वगैरे आणून तयार करायची किंवा मसाला तयार करायचा म्हणला तर सगळ्या गोष्टी तयार करा जवळ आणून करायच्या म्हणल्या तर टेन्शन येतं. म्हणून मी हा मानस मसाला असा तयार केलेला आहे की कोणीही कोणताही पाहुणा आल्यावरती तो एका 5 मिनिटात जेवायला बसेल एवढी रेडी तयारीचा मसाला आहे माझा. त्यात तुम्ही शेवभाजी करू शकतात, बटाटा किंवा पातोळ्या किंवा नॉनव्हेजमध्ये तुम्ही वापरू शकतात. अगदी इझी, आणला त्यात पाणी टाकलं, कोणतीही भाजी टाकली ती वापरू शकतात, असा इझी मसाला आहे माझा. म्हणून मला असं वाटतं की महिला महिलांपर्यंत तो पोहोचला पाहिजे, आत्ताच्याची खूप गरज आहे. धन्यवाद प्रजिती, आपण खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने प्राजक्त पै आणि स्वाती राणे या दोघांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आणि एक चांगला संदेश त्यांनी दिला, महिलांनी मागे थांबता कामा नये, त्यांच्याजवळ असलेली जी कला आहे ती कला मात्र आपण जोपासली पाहिजे, ती वाढवली पाहिजे, ती आपल्यापुरती सीमित, आपल्या स्वतःच्या किचनपुरती सीमित न ठेवता ती साऱ्या समाजासाठी खुली करून दिली पाहिजे. एक स्वतःचं रेस्टॉरंट सुद्धा व्यवसाय महिला किती चांगल्या प्रकारे करू शकतात हे आजच्या या मुलाखतीतून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. मी आपल्या साऱ्यांच्या वतीने पुनश्च एकदा मनापासून या दोघींचं धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो, आपण पाहत राहा लोक लाईव्ह तुमच्या मनात. नमस्कार. नमस्कार.
आज मी इथे जळगावमध्ये लोक लाईव्ह ह्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. ॲक्च्युली मी आले होते वर्कशॉपसाठी, फूड फेस्टिवलसाठी, जो आपण मानस मसाला प्रस्तुत केलेला आहे. तर इथे मला राजेश यावलकर म्हणून एक व्यक्तिमत्व भेटलं आणि त्यांनी मला इथं इन्व्हाइट केलं. मला वाटतं की अख्ख्या आपल्या या डिस्ट्रिक्टमध्ये इतका सुंदर, इतका छान इकोस्टिक असलेला असा हा पहिला एकमेव असा स्टुडिओ आहे. यांचं FM चॅनलसुद्धा आहे आणि फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर म्हणजे अख्ख्या जगात हा चॅनल तुम्ही बघू शकता. ह्याच्यासाठी तुम्ही फक्त यूट्यूबवरती जाऊन लोक लाईव्ह सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाही आहे. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी.